कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक कुडाळमध्ये पार पडली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. आपल्या पुरोहित आणि मंत्र्यांची चेष्टा करणाऱ्या व्यक्तीसोबत आपण स्टेजवर बसणार नाही असा पवित्रा आपण अमोल मिटकरींबाबत बारामतीमध्ये एका सभेत घेतला होता असा किस्सा भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णींनी सांगितला. यावेळी त्यांनी ब्राह्मण समाज चुकत असेल तर जरूर ऐकून घ्या, यामध्ये दुरुस्ती करा, मात्र विनाकारण कोणी शेपटीवर पाय दिला तर सोडायचं नाही असा सल्ला देखील दिला. पुण्यातल्या हिंजवडीमधून 37 आयटी कंपन्या राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता, त्याचा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडी सत्तेत असताना हिंजवडीतल्या 37 पैकी 13 कंपन्या स्थलांतरित झाल्याचा आरोप सामंत यांनी. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पण अगोदरच गेलेल्या, त्याचा अर्थ राज्य सोडून त्या गेलेल्या नाही. राज्यभरात निवडणूक निकालाची उत्सुकता वाढायला लागली आहे. कार्यकर्त्यांनी जल्लोषाची आता तयारीही पूर्ण केली आहे. संभाजीनगरमध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे लक्ष लागलंय. सत्तावीस ते 30 मे दरम्यान मुंबई विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली. 9 किलोपेक्षा जास्त सोनं कस्टम विभागानं जप्त केलं. वर्ध्याच्या देवळ्यामधल्या एका कंपनीवर बालकामगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. कंपनीत काम करत असताना एका 17 वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाला, त्यामुळे बालकामगार कामावर ठेवल्या प्रकरणामध्ये कंपनी व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम पुसद मार्गावर टँकर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. टँकर रोडच्या रॉंग साईडनं आल्यामुळे दुचाकी आणि टँकरची समोरासमोर धडक झाली.